पुण्यातील औंधगाव येथे महाशक्ती जागतिक महिला लोक कल्याण असोसिएशन तर्फे SMS ग्रुप यांच्या वतीने आणि आर कोठारी यांच्या मदतीने कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 1 मे महाराष्ट्र दिनी जे महाराष्ट्रातील पुणे शहरातील औंध ते शिवाजीनगर पर्यंतच्या रस्त्यावरील फुले फुगे आणि पिशव्या विकणारे तसेच दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या हातावर पोट असलेल्या आणि आसरा नसणारे तसेच ज्या मुक्या प्राण्यांना अन्न वाटप करण्यात आलं आहे हे लॉकडाऊन संपेपर्यंत वाटप करण्यात येणार आहे. हे वाटण्यामागे सामाजिक बांधिलकी आणि गरीब लोकांबद्दल आपुलकीची भावना आहे. या कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. कारण ज्यांना बोलता न येणारे मूक पशुप्राणी तसेच ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्याकडे आसरा नसल्यानं फिरणारे लोक यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यांना मदत देखील केली जात नाही आहे. त्यांना विचारणारं कोणी नाही आहे म्हणून त्यांना आपल्या परीनं मदत व्हावी यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनी अन्न वाटप करण्यात आलंय असं महाशक्ती असोसिएशनच्या अध्यक्षा विनया सराफ तसेच SMS ग्रुपचे अध्यक्ष सोनल सराफ यांना सामाजिक कार्याला मदत करणारे आर कोठारी यांनी सांगितलंय. ही मदत लॉकडाऊन संपेपर्यंत करण्यात येणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलंय. महाशक्ती असोसिएशन आणि कोठारी सरांच्या सहाय्याने आम्ही हे जे रस्त्यावर लोक असतात त्यांच्यासाठी काही अन्नदान करतो आहे. अनेक संस्थाही करतात पण गव्हर्नमेंट याकडे कुठल्याही प्रकारे बघत नाही आहे. त्यामुळे त्यांचे लॉकडाऊनमध्ये हाल होतात आणि सकाळी 7 ते 8 दुकानं उघडे असतात. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत तरी त्यांना त्या वेळेला मिळतच असं नाही आणि कधी विक्री होते नाही. त्यामुळे या लोकांचे हाल होतात. तर एक समाजात आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. त्या दृष्टीने एक माणुसकीने आणि सामाजिक बांधिलकीने आम्ही हे काम करतो आणि हे नेहमीच करतो पण लॉकडाऊनमध्ये विशेष काळजी घेऊन हे काम करतो आणि जास्तीत जास्त त्यांना मदत होईल किंवा खायला मिळेल यासाठी करतो. शिवाय रस्त्यावर जी कुत्री आहेत किंवा अन्य प्राणी असतात त्यांना पण आम्ही खाण्याचं वाटप करत असतो. तर असं सगळ्यांनी केलं तर सगळ्यांना यामध्ये मदत होईल आणि सगळेजण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतात. तर बरेच लोक यामध्ये लक्ष देतच नाही, गव्हर्नमेंटही देत नाही आहे. तर आम्हाला असं वाटतं की प्रत्येक 10 किलोमीटर अंतरावर लोकांनी ह्या पद्धतीने उपक्रम करायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे गव्हर्नमेंट त्या लोकांसाठी प्लॅन करायला पाहिजे आणि त्यामुळे लोकांना एक मदत तर मिळेल पण एक समाजात चांगलं वातावरण तयार होईल.